नागपुर ग्रामीण तहसील में कोरोना वैक्सीन का टीका देने का कार्य युद्ध स्तर पर चल रहा है। वाड़ी क्षेत्र में लावा व दत्तवाड़ी में वैक्सीन केंद्र शुरू किया गया। वाड़ी केंद्र पर गुरुवार को 563 लोगों ने वैक्सीन टीके का लाभ उठाया। 45 साल के ऊपर के नागरिकों को वैक्सीन दी जा रही है। वाड़ी केंद्र पर आज तक 1600 लोगों ने टीका लगाया है। 12000 लोगों को वैक्सीन का टीका लगाया जाएगा। वैक्सीन लेने के लिए वाड़ी केंद्र पर सुबह से लोग सामने आ रहे हैं। स्वास्थ्य विभाग व नगर परिषद के कर्मचारी इस मुहिम में जुटे हैं। मेहाड़ प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर प्राजक्ता उराड़े, सुषमा थुर्वे ने 45 से ज्यादा उम्र के सभी लोगों को टीका लगाने का आह्वान किया। वैक्सीन लेने से कोई साइड इफेक्ट नहीं है, मामूली बुखार आता है और उसके लिए केंद्र पर ही टैबलेट दी जा रही है। इस संदर्भ में तहसीलदार मोहन टेकले को पूछने पर बताया कि नागपुर ग्रामीण तहसील में वैक्सीन देने का कार्य शुरू है, लेकिन तहसीलदार टेकले ने अभी तक वैक्सीन का टीका नहीं लगाया है। उन्होंने बताया कि फ्रंट लाइन वर्कर को टीका लगाएंगे, लोगों को भी वैक्सीन देंगे, उसके बाद हम लगाएंगे। यह सवाल उठ रहा है कि आखिर तहसीलदार मोहन टेकले ने वैक्सीन का टीका क्यों नहीं लगाया है। वाड़ी केंद्र पर डॉक्टर प्राजक्ता उराड़े, सुषमा थुर्वे, स्वास्थ्य कर्मचारी राजेंद्र महल्ले, जयश्री, सारिका टांकाले, रामकृष्ण टापरे, शिक्षक अर्चना भोते, नगर परिषद के स्वास्थ्य निरीक्षक धनंजय गोतमारे, कर्मचारी आनंद भगत, प्रवीण नांदुरकर वैक्सीन देने का कार्य संभाल रहे हैं। आज तर आम्हाला डेली 1000 टार्गेट दिलेला आहे। प्रत्येक दिवशी 1000 टार्गेट दिलाय। आज 600 पर्यंत झालेले आहे लाभार्थी। आणि 45 वर्षापूर्वी म्हणजे वरतीचे सर्वच चालू केलेले आहे आणि 60 वर्षावरती पण देणं गरजेचंच आहे। आणि सगळ्यांना मी आवाहन करते की सगळे 45 वर्षाच्या वरचे आणि 60 वर्षाच्या वरच्या लोकांनी वैक्सीन घ्यावे। वैक्सीन ही सेफ आहे म्हणजे आतापर्यंत कुठे त्याचं काही झालं याच्यामुळे असं कुठलंच आपल्याला म्हणजे कळलेलं नाही आहे। त्यामुळे सगळ्यांनी वैक्सीन घ्यावी असंच मी आवाहन करते। मी लस घेतली आहे आज, काही त्याचा त्रास वगैरे काहीच नाही आहे मला आणि सरकारकडनं मुक्त लस आहे। मी रामकृष्ण हॉल दत्तवाडीला राहते। आम्ही लस घेऊन अर्धा पाऊन तास झाला पण कशाचाही त्रास जाणवत नाही आहे, बिलकुल ओके आहे। तरी ही सरकारची मोहीम आलेली आहे, कोणी न चुकता यावं आणि लस घ्यायची। आरोग्य केंद्र विहाड येथे वैद्यकीय अधिकारी आहे। माझ्या अंतर्गत आमच्या कार्यक्षेत्राअंतर्गत वाडी नगरपालिका येत असते आणि वाडी नगरपालिकेची पॉप्युलेशन खूप जास्त आहे आणि एवढी सगळी पॉप्युलेशन लसीकरणामध्ये कव्हर करणे फारच कठीण आहे। तरीसुद्धा आता 2 दिवसापासून आम्ही कामाला खूप वेग आलेला आहे। याचं कारण म्हणजे नगरपालिका आणि शिक्षक वर्ग आम्हाला दिलेले आहे सोबतीला आणि वॅक्सिनेशनचे काम जास्त होत आहे। आता मी सर्व आपल्या नागपुरातील जनतेला या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की ही जी आपली कोरोनावरती लस आलेली आहे ही आपण सर्वांनी टोचून घ्यावी आणि कोरोनाचा जो धाक आहे तो आपण कमी करावा। मी स्वतः या ठिकाणी दोन्ही डोस कोरोनाचे कोविशिल्ड लसीचे घेतलेले असून त्यामुळे मला कुठलाही धोका झालेला नाही आणि म्हणून मी आपणा सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की आपणसुद्धा या ठिकाणी लस टोचून घ्यावी आणि आपलं जे कोरोनाचं संकट आपल्या देशावरती आलेलं आहे ते या ठिकाणी कमी करण्यास मदत करावी। बीसीएन न्यूज के लिए वाडी से सौरभ पाटील की रिपोर्ट।